रोजी दुपारच्या सुमारास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभ हस्ते घुग्गुस परिसरातील वेकुलीकडून नव्यानं निर्माण केलेल्या जीओसी कोळसा खाण ते बहिराम बाबा मंदिराच्या मागेहून बेलोरो पुलापर्यंत निघणाऱ्या पर्याय नवीन वळण मार्गाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी घुग्गुस शहरातून होणारी कोळशाची जडवाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वेकुलीचे अधिकारी तसेच भाजपाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. दिवसेंदिवस घुग्गुस शहरातून कोळशाची जडवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्यानं प्रदूषण देखील वाढले होते. अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे भाजपानं या बैठकीत शहरातून होणारी कोळशाची जडवाहतूक बंद करण्यात यावी व वेकुलीने पर्याय रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली होती. यानुसार वेकुली वणी क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यानंतर पर्याय वळण रस्त्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकुलीचे महाप्रबंधक उदयजी कावळे यांच्यासह 2 नवीन रस्त्यांची पाहणी केली. रस्त्याच्या निर्माण कार्यास सुरुवात झाली. या दरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोंडे यांनी सुद्धा वेकुलीच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्याची पाहणी केली होती. या नव्या रस्त्यासाठी निर्मितीसाठी वेकुली प्रशासनानं 1 महिन्याचा अवधी मागितला होता आणि लवकरच शहरातून होणारी कोळशाची जडवाहतूक या नवीन रस्त्यानं वळती करण्यात येईल असा शब्द दिला होता. आता हा नवीन पर्याय रस्ता तयार झाला असून या मार्गे कोळशाची जडवाहनाची वाहतूक होणार आहे. यामुळे घुग्गुस शहरवासियांना वाहतुकीच्या त्रासापासून व प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं घुग्गुसवासियांची ही रस्ता मागणी पूर्ण झाली आहे. तसेच वेकुलीवनी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदयजी कावळे यांनी हा पर्याय नवीन रस्ता अतिशय कमी वेळात पूर्ण करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मानले असून भाजपचा हा लढा यशस्वी झाल्याचं ते म्हणाले. कोळशाची जड वाहतूक ही गावाच्या बाहेरून जावी याकरिता आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी महाराज बैठक घेतली. सध्या कोळशाची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढली, गावात प्रदूषण वाढलं, अपघातसुद्धा होऊ शकतात या कारणाने भारतीय जनता पक्षाने मागणी केली आणि कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये ज्यामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर असतील, पोलीस अधीक्षक असतील, डब्ल्यूसीचे अधिकारी, इतर कंपन्यांचे अधिकारी होते आणि या बैठकीत आम्ही त्यांना एकमुखी मागणी केली की गावातून जाणारी वाहतूक बंद करा आणि WCLनी पर्याय रस्त्याची व्यवस्था करावी. या मीटिंगच्या अनुषंगाने मग WCLचे GM आवडेसाहेबांसोबत चर्चा झाली. आम्ही त्यांच्यासोबत स्पॉटवर आलो आणि कोणता मार्ग होऊ शकतो याची आम्ही पाहणी केली. साधारणतः 2 आम्ही या संदर्भात पाहणी केल्या आणि मग WCLने आम्हाला शब्द दिला की आम्ही लवकरात लवकर आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या, आम्ही या भागातली गावातून जाणारी वाहतूक आम्ही या ठिकाणी वळती करू आणि आज या रस्त्यावर आम्ही उभे आहो. हा रस्ता तयार झाला आणि निश्चितच या रस्त्यावर आता कोळशाची वाहतूक होणार आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची वाहतूक होत होती ती वाहतूक मात्र आता वळण मार्गाने जाणार असल्यामुळे गावातील नागरिकांना मात्र वाहतुकीचा जो त्रास होता, धुळीचा जो त्रास होता, त्या त्रासापासून आता आमचे गावकरी मात्र मुक्त होणार आहे. MDTV साठी पंकज रामटेके, घुग्गुस प्रतिनिधी.